एवरीवन, नमस्कार. मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि खूप दिवसांनंतर आपण भेटतोय. बरेच दिवस झाले माझ्या चॅनलवर माझे व्लॉग येत नाहीये. थोडासा मी ब्रेक घेतलेला आणि यावर मला बरेचसे कमेंट्स आणि मेसेजेस सुद्धा आलेले आहेत की तू का व्लॉगिंग करत नाहीये. सो कधी कधी ना असं वाटतं की थोडंसं थांबून घ्यावं आपण आणि मग परत एकदा नव्याने सुरुवात करावी. तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. आणि कधी कधी काय होतं की लाईफमध्ये खूप काही अप्स अँड डाऊन चालू असतात, जे की या प्लॅटफॉर्मवर सगळेच आपण नाही सांगू शकत. काही गोष्टी खूप जास्त पर्सनल असतात. सो या सगळ्या गोष्टींमुळे आणि काही हेल्थ इश्यूंमुळे मी खूप मोठा असा ब्रेक घेतलेला आहे. आणि आता नव्याने आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला नव्याने माझे व्हिडिओज बघायला मिळतील आणि मी प्रयत्न करेन की ते रेग्युलर असावे. तर सगळ्या ज्या डिटेल्स आहेत मी ते पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर खूप दिवसानंतर आपण भेटतोय आणि मलासुद्धा खूप छान वाटतंय तुमच्यासोबत इंटरॅक्ट होण्यासाठी. कारण ती एक सवय लागलेली मलासुद्धा की आज काय व्लॉग करायचा, आज काय सांगायचा, आज आपण काय चांगला मेसेज देऊ शकतो व्लॉगिंग थ्रू. आणि ह्या सगळ्या गडबडीत महिनाभर बराचसा आराम मी केला आणि त्यानंतर मग आता मला असं वाटलं कुठेतरी की नाही, आता आपण परत स्टार्ट करायला हवं. सो आराम करून झाल्यानंतर आता मी नव्याने सुरुवात करत आहे. तर नव्याने सुरुवात मी हा शब्द रिपीट यासाठी करते आहे की मी तुमच्यासोबत एक नवीन कन्सेप्ट शेअर करणार आहे, जे की सध्या खूप जास्त गरजेची आहे असं मला वाटलं. आणि त्यामुळेच हा विषय मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातनं ज्या गोष्टी उपयोगी ठरतील, फायद्याच्या ठरतील, ज्यामुळे एक चांगला मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल, या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते. मग त्या व्लॉगिंग थ्रू असू, कुकिंग असू किंवा टिप्स असू, सगळ्याच गोष्टी शेअर करत असते. जे कोणी माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल, जे कोण माझे रेग्युलर ब्लॉग्स बघत असतील त्यांनासुद्धा माहिती असेल. आणि जर तुम्ही मला पहिल्यांदी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जुने व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला मी काय काय कंटेंट तुमच्यासोबत शेअर करते या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अंदाज येईलच. सो मी यापुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पॅरेंटिंग विषयीच्या टिप्स. मला स्वतःला सुद्धा ही गोष्ट खूप जास्त जाणवली की या गोष्टीची फार जास्त गरज आहे पेरेंट्सला. की आत्ताची जी जनरेशन आहे ना, तर ती खूप चेंज झालेली आहे. मुलांचं वागणं बोलणं आणि मुलांना आपण कसं हँडल करायचं ही हा खूप डिफिकल्ट टास्क आहे आपल्यासारख्या न्यू पेरेंट्सला. आणि ज्यावेळेस आपण लहान होतो ना, तर आपल्या आईवडिलांनी आपले तीन चार भावंडं, जसं आपण तीन चार भावंडांना खूप इझिली आणि स्मूथली हँडल केलं, खूप चांगल्या पद्धतीने घडवलं. पण आजकालची सिच्युएशन अशी आहे की एकच मुलगा किंवा मुलगी आपल्याला असते, एकच चाइल्ड असतं आपल्याला, तरीसुद्धा त्यांना सांभाळणं, त्यांना हँडल करणं, त्यांच्यावर चांगले संस्कार घालणं हे खूप डिफिकल्ट होऊन गेलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण सोप्या करू शकतो, आपल्या मुलांना कसं छान घडवू शकतो, या सगळ्या गोष्टी मी येत्या काही व्हिडिओजमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो या सगळ्या डिफिकल्टीज मी खूप सोप्या शब्दांमध्ये तुमच्यासोबत मांडणार आहे. खूप जास्त हेवी शब्द किंवा खूप जास्त हेवी उपाय असे सांगणार नाही, सोप्या, समजेल, रुचेल आणि आपण डेली बेसिसवर करू शकतो अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपलं जे पालकत्व आहे ते आपण खूप छान पद्धतीने निभावू शकतो आणि आपल्या मुलांना छान पद्धतीने घडू शकतो. प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा किंवा मुलगी खूप छान असावी, तिचं नाव निघावं, म्हणजे सगळ्यांमध्ये तिचं कौतुक व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी टिप्स शेअर करते तर मी स्वतः त्यामध्ये आहे, माझा 4 वर्षांचा मुलगा आहे आणि माझ्या व्लॉगिंगमध्ये तुम्ही बघू शकता तो खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, एनर्जेटिक आहे. आणि त्याच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ज्या खरंच तुमच्यासोबत शेअर करणं मला गरजेचं वाटलं, तर त्या सगळ्या गोष्टी
मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओज थ्रू शेअर करणार आहे आणि त्याच्याबद्दलची जर तुम्हाला आणखी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर तुम्ही माझे ब्लॉग बघू शकता. त्याच्यामध्ये तो तुम्हाला दिसूनच जाईल तो किती ॲक्टिव्ह आहे वगैरे. असं म्हणजे मला सांगण्याची गरज नाही, तुम्ही ब्लॉगिंगमध्ये बघा आणि तुम्हाला कळून जाईल की काय काय गोष्टी त्याने अचीव केलेल्या आहेत त्याच्या 4 वर्षाच्या वयामध्ये. सो मुलांची ग्रोथ आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची खरंच गरज आहे, मुलांची ग्रोथ आपण कशी जास्त वाढवू शकतो, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि आपलं आणि मुलांचं जे जनरेशन आहे ती कशी चेंज झालेली आहे, किंवा त्यामध्ये आपल्या काही सवयींमध्ये आपण कसे बदल करायचे आहे, किंवा मुलांना कुठल्या चांगल्या सवयी लावायच्या आहे, या सगळ्या गोष्टी मी येत्या काही व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती सिरीजच असणार आहे आपली. आणि आपलं जे पॅरेंटिंग आहे, एक हॅपी पॅरेंटिंग, किंवा बऱ्याचदा मी असं बघत असते की खूप टेन्शन येतं कधी कधी मुलांशी कसं वागावं, किंवा मुलांना कसं समजून सांगावं. आपण कधी कधी खूप ओरडतो, चिडतो मुलांवर, कधी कधी हातसुद्धा उचलतो आणि या सगळ्यांमध्ये मुलंसुद्धा डिप्रेस होतात आणि पॅरेंट्ससुद्धा डिप्रेस होतात, दोघंही टेन्शनमध्ये असतात. सो एक हॅपी पॅरेंटिंग माझ्या ह्या व्हिडिओजमधनं मला असं वाटतं की तुमचं होईल आणि तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल या सगळ्या गोष्टींची. सो 2-3 वेळेस मी व्हिडिओच्या सुरुवातीला हे शब्द वापरले की नव्याने सुरुवात, नव्याने सुरुवात. तर ह्या सिरीजची मी आता खूप मोठा ब्रेक घेतल्यानंतर एक नव्याने सुरुवात करत आहे. सो आय होप तुम्हाला हे सगळेच व्हिडिओ बघायला आवडतील. आजचा व्हिडिओ फक्त इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता की पुढे काय व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप मोठा गॅप गेला तर त्याचं पण कारण, कारण की बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मला विचारत होते सगळे आणि मी रिप्लाय सुद्धा दिला नव्हता की काय कारण आहे, फक्त सांगत होते हेल्थ इश्यू असं. सो काही गोष्टींमुळे मी ब्रेक घेतलेला होता आणि आता मला खरंच खूप चांगलं वाटतंय ब्रेक घेतल्यामुळे आणि एक न्यू स्टार्ट मी तुमच्यासोबत करणार आहे. खूप जास्त हेल्पफुल अशी व्हिडिओजची सिरीज तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. यापुढे आपल्या व्हिडिओचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 4 वाजेचे असणार आहे आणि आठवड्यातनं 3 म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवार अशा आठवड्यातनं 3 व्हिडिओज येणार आहे संध्याकाळी 4 वाजता. त्याचं मी वेळच्या वेळी अपडेट तुम्हाला देत राहीलच आपल्या चॅनलच्या पेजवर. सो ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन म्हटलं एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊया तुम्हाला आणि त्यानंतर आपला एक नवीन व्हिडिओ मी सोमवारी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो खूप जास्त महत्त्वाचा विषय असणार आहे त्या व्हिडिओचा आणि सध्या सगळे पेरेंट्स जे आहे, सगळे जे आईवडील आहे, खूप म्हणजे लहान मुलांचे असतील, मोठ्या मुलांचे असतील, या गोष्टी खूप जास्त प्रमाणात फेस करत आहे. तर असा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरचा व्हिडिओ मी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो वेट करा तुम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सोमवारी आणि तसं मी तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन देईलच. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. खूप दिवसानंतर आपण बोललो तर मलासुद्धा बरं वाटलं. तर आजचा व्हिडिओ आवडला अशी अपेक्षा करून मी इथेच व्हिडिओ एंड करते. परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.